खिलारी आय केअर चष्मेवाले, डॉक्टरांकडून संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस 295 रुपयांपासून सुरू। पत्ता शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-37-52, 89-56-333-888। राहुरीमध्ये गणपती उत्सव आणि मोहरमच्या निमित्तानं समन्वय समितीची बैठक पंचायत समितीच्या स्वर्गीय दादासाहेब तनपुरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली। श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार अनिल दौंड, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, मुख्याधिकारी अनुप दुरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली। कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे, उत्सव साजरे करताना कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच मोठ्या आनंदात साजरा करावा। पोलीस प्रशासन हे तुमच्यासाठीच आहे, गणेश मंडळाच्या सभासदांनी जागृत राहिलं पाहिजे असं यावेळी पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांनी सांगितलं। आगामी गणपती उत्सव 2018 संबंधाने आज रोजी आपण राहुरी तालुक्यातील सर्व गणपती मंडळं, त्याचप्रमाणे गणेश पाटील तसेच प्रदेशातील नागरिक यांची आज शांतता कमिटीची मीटिंग आपण या ठिकाणी घेतलेली आहे। गणपती उत्सव हा सर्वांना शांततेने व चांगल्या पद्धतीने साजरा करता यावा यासाठी आपण राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी एक सिंगल विंडो सिस्टम कार्यरत केलेली आहे, ज्यामध्ये नगरपालिका, MSCB, PWD तसंच पोलीस यांच्याकडनं एकत्रितरित्या NOC व परवानगी गणपती मंडळांना वितरित करण्यात येणार आहे। सर्व गणपती मंडळांना माझं आवाहन आहे की आपल्याला परवानगीमध्ये दिलेल्या अटींचं पालन करूनच आपण गणपतीची प्रतिष्ठापना करावी व हा उत्सव साजरा करावा। त्याचप्रमाणे यासाठी ज्या काही ध्वनी प्रदूषण संदर्भात जी मानकं आहेत त्यांचंही आपल्याकडून कोणत्याही पद्धतीत उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी। त्याचप्रमाणे मंडळाच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे गणपतीची, त्या तिथे आपण CCTV इन्स्टॉल करावे, त्याचप्रमाणे महिला पुरुष यांच्या दर्शनाची व्यवस्थितपणे सुरू होईल यासाठी स्वयंसेवक आपण नेमावे। प्रत्येक मंडळासाठी पोलिसांकडनंही पण प्रत्येक मंडळासाठी एक पोलीस कर्मचारी, त्याचप्रमाणे महसूल किंवा नगरपालिकेचा एक कर्मचारी व एक स्वयंसेवक अशा तिघांची आपण एक कमिटी तयार केलेली आहे की जी कमिटी गणपती उत्सवाच्या दरम्यान आरतीच्या वेळी गणपतीच्या ठिकाणी हजर असणार आहे की ज्यामुळे तिथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची ती कमिटी दक्षता घेणार आहेत। आगामी गणपती उत्सवाच्या संबंधाने या तसेच अन्य सर्व सूचना आपण सर्व मंडळांना आता दिलेल्या आहेत। सर्व मंडळांना तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांना या गणपती उत्सवाच्या मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा गणपती उत्सव शांततेत तसेच सौहार्दाने साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। तर पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनीही यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। गणेशोत्सव आणि मोहरम मिरवणुकीसाठी शासनानं केलेल्या तयारीची माहिती यावेळी तहसीलदार अनिल दौंडे यांनी दिली। जे काही येऊ घातलेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र येत आहेत आणि ते दोन्ही सण अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडतात, तरी सर्व गणेशोत्सव मंडळी आणि मोहरमची जी काय यंग पार्टी आहे त्यांना मी जाहीर आवाहन करतो की हे सर्व उत्सव आनंदाच्या वातावरणामध्ये साजरे करावेत, कुठल्याही प्रकारचं या आनंदाच्या वातावरणाला गालबोट लावू नये। तर प्रशासनाच्या वतीने कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत, कुठलीही जरी अडचण असेल वेगवेगळ्या विभागाची तरी समन्वयासाठी संबंधित कार्यकर्त्यांनी संपर्क करावा आणि ती तात्काळ अडचण दूर केली जाईल। सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। या बैठकीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट, उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, ज्ञानेश्वर गणेश मंडळाचे राजेंद्र उंडे, व्यंकटेश मंडळाचे प्रतीक तनपुरे, आझाद मंडळाचे आदिनाथ खैरे, भीमा रणसिंग, मळगंगा मंडळाचे गणेश कोराडे, सतीश माने, राजेंद्र बोरकर, वाल्मिक मंडळाचे सुनील पवार, बोवासिंद बाबाचे प्रदीप राऊत, रुद्राक्ष मंडळाचे नितीन तनपुरे, श्रीराम मंडळाचे कमलेश परदेशी, विवेक धसाळ, गणेश मित्र मंडळाचे किरण मोरे, सातपीरबाबा ऋषिकेश तनपुरे आदींसह तालुक्यामधील पोलीस पाटील यांसह नागरिकांची उपस्थिती होती। गणेशोत्सव व मोहरमोत्सवासाठी आज पंचायत समिती येथे पोलीस स्टेशन निमित्त शांतता कमिटीची मीटिंग आत्ताच संपन्न झाली। या ठिकाणी श्रीरामपूरचे वाघचौरे साहेब, त्याचप्रमाणे आनंदजी दौंडे साहेब तहसीलदार व राहुरीचे PI शिळीमकर साहेब उपस्थित होते व गणेशोत्सवाचे सर्व सभासद आणि मुस्लिम समाज बांधव सर्व जण या मीटिंगला आत्ता उपस्थित होते। सर्वांनी आपल्या सर्वांचे मत मांडून या मीटिंगची आत्ताच सांगता झाली आहे। ह्यावर्षी जो आपण 10 दिवस गणपती आपण उत्सव साजरा करतो
आणि तिचे आपण शेवटच्या दिवशी जी मूर्तीचं विसर्जन जे असतं ते आपल्या मुळानं दिलं पाणी नसल्यामुळे एक साध्याशा डबक्यामध्ये ते करावं लागतं. तिथं धुणं भांड्याचं पाणी वगैरे शौचालयाचं पाणी वगैरे तिथं जातं. 10 दिवस एवढं त्याची आरती वगैरे करून आपण त्याचे 10 दिवस उत्सव साजरा करतो. तर माझी नगरपालिकेला एक विनंती आहे की त्यांनी तिथं टँक आम्हाला 2-3 टँक तिथं बसून द्यावे. जर त्यांनी ते टँक बसवले नाही 15 तारखेपर्यंत तर आम्ही 16-17 तारखेला सर्व गणेश मंडळांकडून वर्गणी गोळा करून मुळा नदीच्या ठिकाणी आम्ही टँक बसवू आणि सर्वांना एक विनंती करू की आपण सर्व आपले गणपती त्या टँकमध्ये विसर्जित करून आपल्या गणपतीचं विसर्जन करावं. व मी श्री रावसाहेब चाचा तनपुरे व सर्व गणेश मंडळांकडून सर्व रावरीकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो. या बैठकीचं सूत्रसंचालन PSI सतीश शिरसाट यांनी केलं तर आभार लक्ष्मण भोसले यांनी मानले. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.